मित्रमैत्रिणींनो, आपले आरोग्यपूर्ण भारत या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. आज आपण मिठाबद्दलचे माहिती, प्रकार आणि फायदे जाणून घेणार आहोत. मिठाला इंग्लिशमध्ये सॉल्ट असे म्हणतात. शास्त्रीय नाव सोडियम क्लोराईड असे आहे. याचे सूत्र NaCl आहे. जगभरातील मानवी समाजात स्वयंपाकासाठी व अन्न प्रक्रियासाठी फार जुन्या काळापासून वापरला जाणारा आहारातील एक महत्त्वाचा घटक क्षार आहे. मिठाचे प्रकार, पहिले सवरचल, याला अनेक नावे आहेत, जसे की संचल, पादेलोन किंवा काळे मीठ असेही म्हटले जाते. दुसरे सेंदव, याला इंग्लिशमध्ये रॉक सॉल्ट असेही म्हणतात. तिसरा प्रकार बीड लवण, हे एक प्रकारचे काळे मीठच असते. याला शास्त्रीय नाव सोडियम सल्फेट असे म्हणतात. चौथा प्रकार अधित लवण, जे मीठ जमिनीतून काढलेले असते. पाचवा प्रकार समृद्ध लवण, नेहमी वापरले जाणारे मीठ जे समुद्रातून काढले जाते. याचे शास्त्रीय नाव सोडियम क्लोराईड असे आहे. आता आपण जाणून घेऊया आपल्या रोजच्या जीवनातील मिठाविषयी शरीरास होणारे फायदे. मीठ कपाला पातळ होण्यास मदत करणारे असल्याने छातीत फार कफ दाटून आला असता किंवा कफामुळे श्वास घेता येत नसताना अभ्यंगासाठी वापरायच्या तेलात थोडे मीठ मिसळण्याचा उपयोग होताना दिसतो. छाती दाट कप झाला असताना कितीही खोकले तरी कप सुटत नसताना मीठ मिसळलेले पाणी एक एक चमचा घेण्याने कप पातळ होण्यास मदत मिळते. पोट फुगले असताना वायूमुळे ढेकर येत असते, तेव्हा सुंठ भाजून मीठ लावून थोडी थोडी खाल्ली तर वायू सरून जातो व ढेकर येणे बंद होते. वातामुळे कुठेही दुखत असले तर मिठाच्या पुरचुंडीचे शेक करण्याने बरे वाटते. जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला टिप्सचा उपयोग झाला असल्यास किंवा तुमचे मत सांगायचे असल्यास कमेंट करून जरूर सांगा. आत्तापुरता आम्ही निरोप घेऊन परत भेटूया. तेव्हा स्वस्त रहा, मस्त रहा.